आता नागपुरामध्ये जे काही मागील 3-4 दिवसात घडलेलं आहे त्या घडण्यामागची जी कारण आहेत त्यामध्ये पोलिसांचा तसा डायरेक्ट संबंध त्या ठिकाणी येत नाही। जी घटना मतिमंद मुलीची या ठिकाणी घडली त्या मतिमंद मुलीची घटना ती मुलगी मतिमंद होती आहे आणि याच्यापूर्वी सुद्धा ती घरातून एकदा निघून गेलेली होती आणि 2019 ते 2021 या कालावधीत ती बाल सुधार गृहात सुद्धा राहिलेली आहे। तर नॉर्मली जी मतिमंद मुलं असतात त्यांच्यासोबत जो प्रकार असतो तो घडत असताना त्या लोकांना त्याची जाणीव सुद्धा त्यावेळेला होत नाही कारण त्या जी मानसिक अवस्था असते त्यांची मानसिक अवस्था ही एका वेगळ्या पद्धतीची असते। त्याविषयी मी बैठकीत चर्चा केली आणि ती तपासणी करायला सांगितलेली आहे की नक्की असे प्रकार होण्यामागे काय कारण असू शकतात, त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे, बॅकग्राऊंड असताना घरच्या कौटुंबिक कोणत्या परिस्थितीमध्ये मुलांना ते हाताळतात वगैरे वगैरे आम्ही करायला सांगितलेलं आहे। तरी जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आणि दुर्दैवी आहे, त्याचा तर आम्ही निषेधच केला पाहिजे। ऑटो रिक्षा चालक याच्यावर विश्वास करून कोणीही प्रवास करत असतात, तुम्ही असो किंवा मी असो, आणि प्रवास करत असताना आपल्याला विश्वास असतो की ज्या ऑटोमध्ये आपण बसलो तो ऑटो चालक आपल्याला निश्चितपणे आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचं त्या ठिकाणी सोडून देईल सुखरूपपणे आणि आपण व्यवस्थित राहू। परंतु जे घडलं या ठिकाणी ते नाकारता येणार नाही। CCTV मध्ये सुद्धा जे काही आलेलं आहे त्याबाबतची चौकशी आणि ती मुलगी तिथून मग रेल्वे स्टेशनला गेली, GRP पोलिसांनी काय केलं वगैरे सगळ्यांच्या बाबतीमध्ये इत्थंभूत तपासणी करून योग्य ती माहिती सह कोर्टामध्ये माहिती सादर करावी असे स्पष्ट निर्देश मी माननीय आयुक्त महोदयांना आणि त्यांच्या संबंधित आयुक्त अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे। महेश राऊत या व्यक्तीची आहे ज्याने आत्महत्या केली आणि त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने तक्रार केलेली होती त्या तक्रारकर्त्या व्यक्ती सोबत म्हणजे शेजारचे जे व्यक्ती होते त्यांच्यासोबत त्याचा काही हा पहिला अटेम्प्ट नव्हता। याच्यापूर्वी अनेकदा त्यांनी महानगरपालिका आणि इतर ठिकाणी तक्रारी केलेल्या होत्या आणि ज्यावेळेला पोलीस त्या तक्रारीवरून तपासायला गेले तेव्हा तो ती व्यक्ती दारू प्यालेली त्या ठिकाणी होती आणि दारू पिऊन ती व्यक्ती असल्या कारणानं त्यांनी कदाचित होऊ शकतं की त्याला गिल्टी वाटलं असावं किंवा मी चुकीचं केलं असं वाटलं असावं, तरीही पोलीस त्या ठिकाणी केली आणि पोलिसांनी काय केलं याची सगळी माहिती घ्यायला मी सांगितलेली आहे आणि ती माहिती घेऊन जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती योग्य प्रकारे त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे। जी व्यक्ती ज्यांनी आत्महत्या केली ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याला घेऊन गेलेत तर त्याचे नातेवाईकच घेऊन गेले, आई वडील घेऊन गेलेत आणि त्यावेळेला ती व्यक्ती जे काही त्या ठिकाणी बोलली असेल काही जे घडलं असेल ती सुद्धा माहिती रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न आहे। दारू पिल्यानंतर दारूमध्ये विष प्राशन केल्याचं तर त्या ठिकाणी थेट दिसत आहे परंतु तरीही त्या विष आणि दारू याचा संबंध याचा पूर्वी राहिला आहे का, हॅबिच्युअल होता का, अशा पद्धतीनं की त्याची मेंटल स्टेटस काय होती त्या मुलाची, की वारंवार जर अशा प्रकारचा तक्रारी करणारा एखादा व्यक्ती जर असला तर अनेकदा त्याची मेंटल स्टेटसचा फरक त्या ठिकाणी पडतो। तर ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती करून त्या कळवण्याच्या संबंधी सूचना दिलेल्या आहेत। तिसरी घटना जी आहे दरोड्याची त्या ठिकाणी खुनाची, त्या खुनाच्या घटनेमध्ये सगळे मित्र होते, ते मित्र आपसामध्ये ते पार्टी करत होते आणि त्यांनी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे घडलं ते त्यांच्या ह्याच्यात घडलेलं आहे। या घटनांनी जरा थोडंसं मी विचलित झालेलो होतो आणि मला वाटत होतं कुठतरी
मी पोलीस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधला पाहिजे, चर्चा केली पाहिजे की नागपुरात असे प्रकार घडायला नको, कारण मागच्या सरकारच्या वेळेला वारंवार असं म्हटलं जायचं की नागपूर शहर हे गुन्हेगारीचं शहर आहे म्हणून। आता सरकार बदलली, गुन्हेगारी नसू नये असू नये या पद्धतीचं शहर आत्मनिर्माण व्हावं ही आमची सदिच्छा नेहमी राहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करण्याचं चाललेलं आहे।